नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल ए डी बी गुरुजीवरती मित्रांनो बघा फायनली महाराष्ट्रात भरती होणार आहे मित्रांनो तुम्ही बरोबर ऐकतायत तर महाराष्ट्रात मेगा भरती होणार आहे पंचवीस विभागामध्ये मित्रांनो भरणार पंधरा हजार पाचशे अकरा पदे, पदे। मित्रांनो पंचवीस विभागामध्ये पंधरा हजार पाचशे अकरा पदे ही भरली जाणार आहेत मित्रांनो तर राज्य सरकारच्या पंचवीस विभागातील पंधरा हजार पाचशे अकरा रिक्त पदांची भरती एप्रिल अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे मित्रांनो तर राज्य सरकारच्या पंचवीस विभागातील पंधरा हजार पाचशे अकरा रिक्त पदांची भरती एप्रिल अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे सामान्य प्रशासन विभागाकडून मित्रांनो बघा सामान्य प्रशासन विभागाकडून सात हजार चारशे साठ तर बघा मित्रांनो सात हजार चारशे साठ रिक्त पदांचे जे मागणीपत्र आहे ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करण्यात आले आहे मित्रांनो आणि उर्वरित जी आठ हजार एकसष्ट पदांची मागणीपत्र आहे ते काही दिवसात आयोगाला सादर केले जाणार आहे मित्रांनो त्यानुसार गट अ ब क ठीक आहे गट अ ब आणि क प्रवर्गातील रिक्त पदे भरली जाणार आहेत मित्रांनो त्या संदर्भात ही सर्वात मोठी बातमी आलेली आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो पंचवीस विभागातील पंधरा हजार पाचशे अकरा ही पदे भरली जाणार आहेत आणि संपूर्ण जी प्रोसेस आहे मित्रांनो ती एप्रिल अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेलं आहे मित्रांनो इथे बघा सात हजार चारशे साठ जी रिक्तपदे पदे त्याचं मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सादर करण्यात आलं आहे आणि बाकीचे जे आठ हजारचे पदे आहेत आठ हजार पदांची जे मागणीपत्र पत्र आहे ते काही दिवसात आयोगाला सादर केली जाणार आहे मित्रांनो आणि गट अ रिक्त पदे ही संपूर्ण भरली जाणार आहेत मित्रांनो त्या संदर्भात सर्वात मोठी बातमी होती आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी होती मित्रांनो तर फायनली पंचवीस विभागातील पंधरा हजार पाचशे अकरा एवढी पदांची भरती एप्रिल अखेर पूर्ण होणार आहे तर मित्रांनो नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि या नवीन वर्षात खूप मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे तसेच पोलीस भरतीमध्ये पण मोठी भरती ही बंपर भरती होणार आहे सात हजार जागांची तर मित्रांनो सात हजार जागा या काही कमी नाहीत ठीक आहे सात हजार जागांची भरती होणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना चान्स मिळाला नव्हता पोलीस भरतीमध्ये त्यांना चान्स मिळणार आहे आणि बारावी प्लस जे विद्यार्थी आता पास झालेले आहेत तर या बारावी पास विद्यार्थ्यांना पण या भरतीमध्ये फॉर्म अप्लाय करता येणार आहे मित्रांनो ठीक आहे संपूर्ण डॉक्युमेंट्स जे आहे तुमचे ते व्यवस्थित ठेवा आणि व्यवस्थित तुम्ही म्हणजे व्हिडिओ वगैरे बघा म्हणजे तुम्हाला कळेल की केव्हा अपडेट येते केव्हा काय येते काय नाही त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो खाली बघायला लक्षात दिलेलं आहे तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि ज्या मित्रांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा खूप विद्यार्थी व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलच सबस्क्राईब करत नाही मित्रांनो खाली लालक्षरात सबस्क्राईब नाव हे तुम्ही जरी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या घंटीच्या बेलायकनला प्रेस करून ऑल आरती सिलेक्ट करा म्हणजे येणारे संपूर्ण व्हिडिओ अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहता येतील धन्यवाद